1500 घेऊन काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो द्या, त्यांची व्यवस्था करतो. कोल्हापुरात भाजपच्या धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींनाच दमदाटी, पवार गटाकडून व्हिडिओ ट्विट. लाडक्या बहिणी योजनेबाबतच्या वक्तव्यावर बिनशर्त माफी मागतो. योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना लाभ देऊ असा बोलण्याचा अर्थ, महाडिकांकडून दिलगिरी व्यक्त. प्रणिती शिंदेकडून धनंजय महाडिकांचा लावरेतो व्हिडिओ, महाडिकांचा व्हायरल व्हिडिओ प्रणिती शिंदेंनी सभेत दाखवला. भाजप खासदाराने केलेला जिजाऊ सावित्री अहिल्यादेवींचा अपमान, महाराष्ट्र विसरणार नाही, धनंजय महाडिकांच्या वक्तव्यानंतर पवार गटाचं ट्विट. संजय राऊतांकडून अमित ठाकरेंच्या पराभवाचं भाकीत, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचाही पराभव झाला, माहीममध्येही अकोल्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते, राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं. अमित ठाकरेंच्या पराभवासाठी शिंदेंनी कामाख्या देवीला साकडं घातलं असेल, माहीमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतर ठिकाणी मदत, सामनातून राऊतांचा राज ठाकरेंवर आरोप. भाजप आणि मवियाचा जाहीरनामा प्रकाशित होणार, शहांच्या हस्ते भाजप तर खरगेंच्या हस्ते मवियाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार. सहकाऱ्यांच्या मते लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत परिणाम होऊ शकतो, पण माझ्या निरीक्षणानुसार जनतेला बदल हवाय, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. शिरूरचे पवार गटाचे उमेदवार अशोक पवारांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण झाल्याचा आरोप, शिरूर पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल, 3 पोलिसांच्या ताब्यात. जळगाव शहरात पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान 14,86,000 रोकड जप्त, शेतीच्या कामासाठीची रोकड असल्याची संशयिताची माहिती. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव आणि हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते सोनाभट्टी ब्लॉक असेल.